तीर्थक्षेत्र माहूर की पेयजल समस्या मार्गी लगने पैनगंगा नदीवरती उच्च पातळी बंधारा निर्माण करावा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे। माहूरगडावरती आलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना तीर्थक्षेत्र माहूरला भेडसावत असणाऱ्या पाणी समस्या कायमच्या निकाली काढण्यासाठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी धनोडा इथे उच्च पातळी बंधारा निर्माण करण्यात यावा या मागणीचे निवेदन देऊन उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केली होती। माहूर शहराची लोकसंख्या अंदाजे 20,000 इतकी आहे। तसेच माहूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे। तसेच दत्ताचं हे पूर्ण पीठ आहे, त्यामुळे येथील लोकसंख्या ही जवळपास दररोज 10,000 इतकी असते। तसेच नवरात्र आणि दत्तजयंतीच्या वेळेस लाखो भाविक इथे येत असतात। प्रत्यक्षात माहूर शहरात डिसेंबर महिन्यानंतर पाणी प्रश्न भेडसावत असतो आणि त्यामुळे पाणी टंचाईच्या काळामध्ये दिगडी बंधाऱ्यामधून पाणी सोडावं लागतं। याचा वरील बंधाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या सिंचनावरती परिणाम होत आहे। या ठिकाणी बंधारा झाल्यास परिसरामधील माहूर शहर आणि जवळपास 25 गावांचा पिण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे। दरम्यान प्रस्तावित माहूर उच्च पातळी बंधारा प्रकल्प हा निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये येतो। या ठिकाणी धार्मिक महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी शाश्वत पाण्याची आवश्यकता आहे अशी मागणी केल्यानं आमदार जयंत पाटील यांनी पैनगंगा नदीवरती उच्च पातळी बंधारा लवकरच निर्माण करण्याचं आश्वासन दिलं आहे। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब यांचा माहूर तालुका इथे दौऱ्या दरम्यान मी माहूर शहरातले माहूर शहर काँग्रेसच्या वतीने माहूर शहरातला गेल्या अनेक वर्षापासूनचं पाण्याचा जो प्रश्न आहे ते मी त्यांच्यासमोर मांडला निवेदनाद्वारे। आणि माहूर जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावर पैनगंगा नदी आहे आणि त्या नदीवर एक उच्च पातळीचा बंधारा बांधण्यात यावा जेणेकरून की त्या बंधाऱ्याचं आणि त्या बंधाऱ्यापासून जेव्हा बी तिथं पाणी जमा होईल त्या पाण्यापासून माहूर तालुका शहरात नाही तर माहूर तालुक्यातल्या 25-30 गावांना आणि शेतकऱ्यांना पिण्याचा पाण्याचा आणि शेतीला पाणी पाण्याची खूप मदत होईल। आणि त्यासाठी मी मागणी केली जयंत पाटील साहेबाकडे आणि साहेबांनी तात्काळ जायमुख्यावर जाऊन नदीजवळ जाऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की हा बंधारा बांधण्याचं काम पूर्ण होईल म्हणून। आणि त्याचबरोबर 2018 तत्कालीन आमदार किनवट माहूर विधानसभेचे आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्याकडे सुद्धा मी दहा चार 2018 रोजी मी निवेदन दिलेलं आहे। माझ्या पत्नीने दिलेल्या उपनगराध्यक्ष अश्विनी आनंद तुपदाळे यांनी आमदार साहेब यांच्याकडे त्या बंधाऱ्याची सुद्धा मागणी केलेली आहे आणि निवेदनामध्ये मी त्याच्या त्या किती फायदा होईल त्या बंधाऱ्याचा माहूर शहर आणि तालुक्यातल्या शेतकऱ्याला आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न हा मार्गी लागेल त्याकरिता। मजहर शेख सी 24 तास नांदेड।